हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी हरिसिंह घाडगे, मावशी पाटण उपासना केंद्र। मी बापूंच्याकडे 2003 पासून येतो। अनुभव भरपूर आहेत, खूप अनुभव आहेत। असाच एक माझा अनुभव मिसेजचा, नवीन वर्ष 2019 मिसेजच्या असंच पोटा मिसेजला डिलेवरीच्या संदर्भात 2 तारीख दिली होती डिलेवरीची, 2 जानेवारी 2019 तारीख दिली होती। तर त्या तारखेला काही डिलेवरी पोटात तिचं काही दुखत नव्हतं, म्हणून आम्ही तिला परत दाखवासाठी हॉस्पिटलला आणलं, कराड हॉस्पिटलला आणलं असतं तर डॉक्टरने तिने चेकअप वगैरे केले, मुलाची वाढ जास्त होती, डॉक्टरने सांगितलं की तिला ॲडमिट करून घ्या। पण मिसेजचं म्हणणं की असं ॲडमिट कसं व्हायचं, ती पोटात दुखत नाही काय नाही, तुम्ही त्या ॲडमिट करायचं म्हणतं तर मला भीती वाटते, शेजारचे पेशंट ओरडतात, डिलेवरी सगळे पेशंट मोठं हॉस्पिटल असल्यामुळं काय टेन्शन तिला वाटायला लागलं। तिचं म्हणणं की आपण घरी जाऊया, जेव्हा पोटात दुखल त्यावेळेला आपण दवाखान्यात येऊया ॲडमिट व्हायसाठी। तर असं तिचं म्हणणं की आमचं म्हणणं की मुलाची वाढ जास्त झालेलं आहे आणि दिवस पण पूर्णपणे भरून गेले होते, मुलाची वाढ होऊन सगळं व्यवस्थित झालं होतं। डॉक्टर टेन्शन होतं की आता काय करायचं, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होता। तर डॉक्टरांची आमची चर्चा चालली होती, जर पोटात दुखत नसेल तर कळायचं इंजेक्शन देऊन सिझर करून मूल बाहेर काढून घेऊया, असं आमची चर्चा चालू होती। तर मिसेसलाही काय मान्य नव्हतं, मिसेस म्हटली नाही झाली डिलेवरी तर नॉर्मल डिलेवरी करायची, नाहीतर आपलं घरी जायचं, मी ज्यावेळेला पोटात दुखेल त्यावेळेला मी येईन, असा आमच्या डोक्यात प्रश्नचिन्ह निर्माण होता। तर काय करायचं, काय मला काय समजतच नव्हतं। माझ्या डोक्यात एक विचार निर्माण झाला, मला बापू आठवले। मी परत काळे काका म्हणून एक त्यांना फोन करून विचारलं, म्हटलं काय करावं, तर ते मला म्हटले ते खरी तू काय काळजी करू नकोस, सगळं बापूंच्या सोड, रामा रामा आत्मा रामा हा गजर चालू ठेव, कंटिन्यू गजर चालू ठेव, श्वासोश्वासाला गजर चालू ठेव, हा गजरात सगळ्यात मोठा आहे, जे काय तुला आज घडणार आहे ते ह्या गजरात आहे, तू काही टेन्शन घेऊ नकोस, बापूंना सांग बापू आहे तुझ्या सदैव पाठीशी। मी 2 वाजल्यापासून जो गजर चालू केला, कंटिन्यू प्रत्येक श्वासाला प्रत्येक घंट्याला गजर चालू ठेवला। मिसेसला काही माहीत नाही ह्या गोष्टीतले काय प्रकार आहे काय माहीत नाही, तिला मी सांगितलं तू काय काळजी करू नकोस, भिवू नकोस, बापू आपल्या बरोबर आहेत, ती सुद्धा म्हणली की आहे बापू आपल्या बरोबर आहे, काहीतरी मार्ग घे। तिच्या पोटात दुखत नव्हतं, काही नव्हतं, पण तिची शेजारचे पेशंट एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची पाहून ती घाबरली होती, तिचा बीपी वाढला होता। थोडं झालं परत हळू 5 वाजता 5:15 वाजता तिला मी एक नारळ पाणी आणून दिलं। माझा जो गजराचा जे मी जर इकडे तिकडे फिरत होतो तरीसुद्धा रामा रामा आत्मा रामा हा गजर माझ्या मनात आणि ध्यानात आणि चिंतनात होता। बापूंचं नामस्मरण होतं की बापू आहे, काहीतरी पण मार्ग आज बापू 5 वाजेपर्यंत बापू हा मार्ग खुला करणार, हा माझा विश्वास होता की रामा रामा आत्मा रामा हा गजर माझ्यासाठी काहीतरी नक्की मार्ग काहीतरी घडून आणणार झालं। परत हळूहळू 4:45 वाजता मी तिला नारळ पाणी आणून दिलं, नाऊन तर तिच्या थोडं जरा पोटात दुखायला लागलं। मी म्हटलं काय, ती म्हटली जरा थोडं पोटात दुखते, परत मी तिला नारळ पाणी आणून दिलं आणि 5 मिनिटासाठी मी जरा मेडिकलमध्ये घेऊन जरा आणायला गेलो, औषध आणायला गेलो। 5 मिनिटात मेडिकलमध्ये औषध आणलं की तेवढ्या मिनटात मला फोन आला की सांगितलं की तुम्हाला मुलगा झाला आहे, डिलिव्हरी नॉर्मल झाली। मग सद्गुरु कृपेने हा नामस्मरणाचा आणि हा गजराचा महिमा किती अपारंपर आहे बघा, बापूंचा गजर रामा रामा आत्मा रामा हा गजर मी एवढी मोठी सिझर करायच्या मार्गाला आम्ही लागलो होतो, पण बापूंनी नॉर्मल डिलिव्हरी करून चांगला पुत्र माझ्या वाट्यात दिला आणि त्याचं मी चांगलं नाव अभय नाव ठेवलं आणि सद्गुरु कृपेने सगळं काय ठीक झालं। हरिओम श्रीराम अंबज नाथ संविधान।